नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत संत कृपा झाली हा अभंग बघणार आहोत। पण तत्पूर्वी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। हे माझ्या शेजारी चित्र आहे। हे एक काळा सावळा पंढरपूरचा विठोबा विठ्ठलाचा हा फोटो आहे। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे हा विठोबा। आणि या विठोबाचे संत जे जे कोणी संत होऊन गेले हे याचे सगळे भक्त निस्सीम भक्त होते। त्यांच्या ध्यानी मनी भक्त हा केवळ विठोबा असायचा। याचं दर्शन हा मला कधी भेटेल ही एक ओढ असायची। या संतांनी या विठ्ठलाची भक्ती केली, मनोभावे भक्ती केली। या संतांनी आपल्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना सामान्य नागरिकांना शहाणं केलं। त्यांच्या कीर्तनांमधनं लोकांना त्यांचे विचार पटू लागले, समाज सुधारला। म्हणून या संतांचं कार्य फार महत्वाचं आहे। संतांची विचारधारा लोकांपर्यंत पोचली आणि तो संप्रदाय झाला वारकरी संप्रदाय। बरं का लोक मुलांनो, हे वारकरी हे नाव का पडलं? तर या विठ्ठलाला भेटायला हे संत आणि समुदायाने जनसमुदाय हा पायी पायी चालत पंढरपूरला या विठोबाच्या दर्शनाला जातात। आजही प्रथा चालू आहे। आणि ह्या समुदायाने वारी करणारा तो वारकरी। हे वारकरी घडवले हे कोणी? तर संतांनी। वारकरी संप्रदायाची विचारधारा त्याची कीर्ती आज अति उच्च अशा ठिकाणी पोहोचली आहे। ते कार्य आहे संतांचं। हे समजल्यानंतर आपण बघणार आहोत अजून एक छोटा भाग। समजला की तुम्हाला ही कविता किंवा हा अभंग फार छान समजेल। मुलांना ही मंदिर आहे। कुठलीही इमारत, मंदिर किंवा इमारत ही इथून कळसापासून वरपासून बांधली जात नाही। पहिले कळस बांधला जातो का? कधीच नाही। पहिले बांधला जातो पाया। हा पाया मजबूत असायला पाहिजे, दगडाचा। खोलवर रचत रचत दगड येतात आणि ह्या मजबूत पायावर मग इमारत उभारली जाते। मग त्यानंतर उभारला जातो गाभारा। हा गाभारा पण भक्कम हवा। हा पण दगड विटांचा असतो। त्याच्या त्या गाभाऱ्याला आधार देण्याचा, भक्कम आधार देण्याचा काम हे पिलर्स करतात। इंग्लिशमध्ये तुम्ही पिलर्स म्हणतात, मराठीत त्याला खांब म्हणतात। हे खांब वरचा जो डोलार आहे इमारतीचा आपल्या खांद्यावर उचलून धरतात। आणि मग सरते शेवटी कळसाच काम। आकाशाला उंच भिडणारा हा सुंदर कळस त्याच्यावर आधारित असतो। सरते शेवटी त्यावर हा भगवा झेंडा दिसतोय तुम्हाला, हा झेंडा असतो। या भगवा रंग च वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगते मुलांना। हा भगवा रंग वीरतेच प्रतीक आहेच, परंतु हा वैराग्याचं प्रतीक आहे। तर हा झेंडा अभिमानाने मग कळसावर फडकवला जातो। हे समजल्यानंतर आपण वळणार आहोत अभंगाकडे। मुलांना आपण या अभंगाच्या संत कवी बहिणाबाई यांची थोडीशी माहिती बघणार आहोत। तर संत बहिणाबाई यांना आपण काय म्हणू? वारकरी संप्रदायातल्या संत कवयित्री म्हणून नावाजले गेल्या। यांचा कालखंड आहे 1668 ते 1700। संत तुकारामांच्या शिष्या म्हणून या ओळखल्या जातात। यांनी ओव्या, आरत्या, श्लोक यांच्या अनेक सुंदर रचना केल्या। सुंदर रचनांच्या सोबत संत तुकारामांच्या काव्य रचनेचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा या बहिणाबाईंच्या काव्य रचनेवर खूप प्रभाव पडला। तो त्यांच्या स्वतःच्या अभंगात आपल्याला दिसून येतो। भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष आहे। प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत कशी उभी राहिली आणि या इमारतीमध्ये संतांचा वाटा कसा मोलाचा आहे याचे वर्णन केलेले आहे। ते आपण बघणार आहोत। आता मुलांना पुस्तकातला अभंग तुम्ही काढायचा आहे आणि तो बोट ठेवून वाचायचा आहे। त्याचं सादरीकरण मी करणार आहे। नाव आहे संत कृपा झाली। बघूया आपण। संत कृपा झाली इमारत फळा, ज्ञान देवे रचला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार,
जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत तुका झालासे कळस भजन करारे सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा। हा अभंग बघितल्यानंतर दोन दोन ओळींमध्ये मी तुम्हाला तो समजावून सांगणार आहे। पहिले आपण काय बघणार, संत कृपा झाली इमारत फळा आली। तर आपण बघितलं वारकरी संप्रदाय रूपी इमारत ही कोणाच्या कृपेने, तर संतांच्या कृपेमुळे ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत आज फळाला आली, नावारूपाला आली। मग याच्यात कोणी कोणी कसं काम केलं आहे, कोणाचं महत्व त्याच्यामध्ये आहे हे आपण बघू। पहिल्या ओळीच्या नंतर बघणार आहे ज्ञान देवे रचिला पाया। पाया म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्लिंथ। उभारिले देवालया, अहो ज्ञानदेव संत ज्ञानदेवांनी या इमारतीचा पाया, कोणती वारकरी रूपी इमारत, वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया रचला। म्हणजेच काय, तर या संप्रदायाची सुरुवात केली आणि मंदिर उभारलं गेलं। बघता बघता उभारिले देवालया, देवाचं आलंय घर म्हणजेच मंदिर, हे मंदिर वारकरी संप्रदाय रूपी मंदिर उभारले गेले। पुढच्या दोन ओळी काय, नामा तयाचा किंकर। किंकर म्हणजे काय, इमारतीच्या भिंती बांधल्या जातात त्यामध्ये जे दगड रचले जातात त्यांना आपण म्हणतो किंकर, समानार्थी शब्द। अहो हे दगड भिंतीमधले फार महत्वाचे आहेत, ते भक्कम असेल तर ही मंदिराची इमारत भक्कम होत असते। मग काय सांगितलं त्यांनी, नामा तयाचा, तयाचा म्हणजे त्याचा, त्यातला त्या मंदिराच्या भिंतीतला नामा एक साधा किंकर आहे, दगड आहे, पण ते किती महत्वाचं काम आहे। तेणे रचिले ते आवार, तो मंदिराचा गाभारा त्याच्यामुळेच रचला गेला। म्हणजेच काय, या दोन ओळींचा अर्थ आपण काय घ्यायचा, तर या परिसरात प्रचाराने आपल्या कीर्तनाने हा वारकरी संप्रदाय त्यांनी व्यापक केला, हा अर्थ आपण इथे घ्यायचा। नामदेवांनी हा परिसर किंवा महाराष्ट्र प्रचाराने आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हा वारकरी संप्रदाय व्यापक केला। पुढच्या दोन ओळी काय आहे, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। बरं का मुलांना, जनार्दन स्वामी होऊन गेले, त्यांचे भक्त आहेत संत एकनाथ। या संत एकनाथांचं काम थोर आहे या वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये। कस, तर खांब दिधला भागवत, भागवत रूपी खांब भक्कम आधार त्यांनी या संप्रदायाला दिलेला। म्हणजेच याचा अर्थ काय घ्यायचा आपण, तर या संप्रदायाला गुरु कृपेने बळकटी देण्याचं काम, त्याला बळकट करण्याचं काम या जनार्दन स्वामींच्या भक्ताने एकनाथांनी केलेला आहे। म्हणजे हा वारकरी संप्रदाय अजून भक्कम झाला आहे। पुढे तुका झालासे कळस भजन करारे सावकाश। संत तुकाराम पुढे, या संत तुकारामांच्या काळात तर हा संप्रदायाची कीर्ती नाव लौकिक सर्व दूर पसरले होते। जणू काही हे तुकाराम महाराज कळस झाले होते, कळसापर्यंत नेण्याचं काम तुकारामांनी केलं। आणि म्हणून बहिणाबाई सांगतात, अरे सज्जना भजन करारे सावकाश, सावकाश आत्मज्ञान आपल्याला मनशांती प्राप्त करण्यासाठी भजन करारे सावकाश। म्हणजेच थोडक्यात काय, तर हा परिपूर्ण वारकरी संप्रदाय परिपूर्ण करण्याचा काम संत तुकारामांनी केले, वैभवापर्यंत नेण्याचं काम या पंथाला या धर्माला नेण्याचं काम तुकारामांनी केलं। पुढच्या दोन ओळी, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा। तर मग या बहिणाबाई म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की त्यांनी बहिणा, बहिणी म्हणजे बहीण आहे, तिचं नाव तिने घातलेलं आहे। हे नाव का घातलं, तिचं नाव सगळ्यांना सांगा, बघा मी अभंग दिलाय हे दाखवण्यासाठी नाही, तर याला आपण म्हणतो नाम मुद्रा। ईश्वराच्या चरणी माझ्या नावाचं फूल इथे अर्पण म्हणून त्या नाव घातलं, त्याला नाम मुद्रा म्हटलं जातं।
तर बहिणाबाई काय म्हणतात शेवटी, बहिणी म्हणे फडकती फडकती ध्वजा. अहो आता वर या कळसावर ध्वज फडकायला लागलेला आहे वारकरी संप्रदायाचा. निरूपणा केले बोजा, हे निरूपणाचं मोठं काम हे कोण करते आहे तर स्वतः बहिणाबाई म्हणाली. या कार्यात मी पण छोटस काम की कीर्तनाचं नामस्मरणाचं जे काम आहे या बहिणांनी केलेलं आहे. प्रत्येकाने आपापलं काम सक्षमपणे पेलवत नेऊन हा वारकरी संप्रदायाची ही इमारत फळास आलेली आहे, कीर्तिरूप झालेली आहे. तिचा कळस असं म्हणतात, मोठ्या अभिमानाने डेवलप आहे त्याच्यावरती तो भगवा ध्वज. मला वाटतं सर्व मुलांना ही कविता समजली असेल, हा अभंग समजला असेल. आता आपण बघणार आहोत प्रश्न उत्तर आणि समानार्थी शब्द आणि मूल गाभा तो पण बघणार आहोत. मुलांना आपण समानार्थी शब्द बघणार आहोत. पहिले आहे फळा येणे म्हणजे यशस्वी होणे, फळा येणे यशस्वी होणे. पाया म्हणजे जोते, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला प्लिंथ म्हणतो. किंकर, किंकर समानार्थी शब्द भिंतीचा दगड, किंकर भिंतीचा दगड. तेणे म्हणजे त्यांनी. आवार म्हणजे गाभारा, मंदिराचा गाभारा. ध्वज समानार्थी शब्द निशाण. निरूपण म्हणजे प्रवचन कीर्तन याला म्हणतात निरूपण. आणि बोजा म्हणजे सविस्तर किंवा सरसपणे समजून सांगणे याला म्हणायचं बोजा. यानंतर मुलांनो या कवितेचं संकल्पना काय महत्वाचं आहे गोष्ट समजून घ्यायची, तर याला आपण म्हणतो कवितेची संकल्पना, अभंगाची संकल्पना. ती थोडक्यात सांगणार आहे मी तुम्हाला. पाया, इथे पाया काय आहे पाया, तर पाया म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केली. हे पायाचं काम कोणी केलं, पाया रचणारे आहेत संत ज्ञानेश्वर. म्हणजेच त्यांनी काय केलं, तर वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि भक्कम पायावर ही इमारत उभारली गेली. मग भिंती उभारण्याचं काम केलं संत नामदेवांनी. आवार, त्याच्यामध्ये शब्द आलाय आवार म्हणजे आपण गाभारा म्हटलंय बघा. तर हे आवाराचं आवार कशाचं संकल्पना आहे, तर परिसर प्रचाराने व्यापक केला. अख्खा अवघा महाराष्ट्र हा या संप्रदायाच्या प्रचाराने व्यापून गेला होता असा आपण अर्थ घ्यायचा. खांब होणे, तर हे खांब होण्याचं काम कोणी केलंय, संत एकनाथांनी. मग त्याची संकल्पना काय, तर हा संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले म्हणजेच त्याचे खांब होऊन या संप्रदायाला आधार दिला. कळस झाला आहे, कळस चढवणारे आहेत संत तुकाराम. आणि त्याची संकल्पना कळस चढवणे ही संकल्पना म्हणजे काय, तर परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवणे, वैभवापर्यंत या वारकरी संप्रदायाला नेण्याचं काम हे आहे संत तुकारामांचे. मला वाटतं सगळ्यांना हा अभंग समजला असेल. नमस्कार.